स्वागत। आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाची आमटी। हे शेवग्याच्या शेंगाचं हे वरचं साल मी काढून घेतलेलं आहे। खूप जाडसर असतं, जर हे नाही काढलं तर आमटीची चव बिघडते। त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स पाहूयात। हे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, हे लाल तिखट थोडंसं, हळद, हे आलं लसूण पेस्ट आहे, यात थोडासा कढीपत्ता टाकला, ही मोहरी आहे आणि हे खोबऱ्याचं वाटण आहे, थोडंसंच घेतलेलं आहे, हे मीठ, हे काळं तिखट आहे घरीच बनवलेलं, हे जिरा आहे आणि हे कोथिंबीर आणि हे शेवग्याच्या शेंगा आहेत। चला तर आपण भाजीला फोडणी देऊया। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे, 3 ते 4 चमचे तेल आहे याच्यात। सर्वप्रथम आपण याच्यात मोहरी टाकू। शेवग्याच्या शेंगाच्या भाजीत मी कांदा टोमॅटो वगैरे नाही टाकत, कारण गावरान पद्धतीने अशीच करतात, त्यात टोमॅटो कांदा वगैरे नाही टाकत, त्याने चव बिघडते, रेग्युलर सारखीच भाजी लागते, त्यामुळे त्यात कांद्याची पेस्ट वगैरे टोमॅटोची ग्रेव्ही वगैरे नाही टाकायची। नंतर याच्यात हे खोबऱ्याचं वाटण टाकू आपण। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा। नंतर हे आलं लसूण पेस्ट टाकू, हलवू आपण सर्वप्रथम। आणि लहान मुलांसाठी आपण सूप पण करू शकतो। शेवग्याच्या शेंगा पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि त्यात शिजवताना मीठ आणि हळद टाकायचं, आणि हिवाळ्यामध्ये ते सूप छान लागतं, म्हणजे चांगलं असतं बॉडीसाठी, तर हिवाळ्यात खूप जास्त हवं। नंतर याच्यात आपण शेंगा टाकूया। नंतर आपण याच्यात हळद टाकू। आणि आपण फोडणीमध्ये मीठ टाकू थोडंसं, शेंगा वाफवून घेऊ म्हणजे भाजीमध्ये पटकन शिजतात। आणि लाल तिखट टाकू फोडणीमध्ये, त्यामुळे करी येते चांगली, भाजीला कलर येतो लाल। आणि थोडंसं काळं तिखट टाकू, हे जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाकू शकता तुम्ही। याची एक वाफ काढून घेऊ आपण, हे झाकून ठेवले। 1 मिनिट वाफ झालेली आहे, आपण याच्यात पाणी टाकू। तुम्हाला पाहिजे तेवढी भाजी त्यानुसार पाणी टाकायचं। आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया। जास्त ॲडिशनल मसाले वगैरे नको टाकायला, कारण जास्त मसाले पण शरीरासाठी चांगले नसतात। थोडंसं कमी साहित्यात आणि गावरान पद्धतीने अशी छान भाजी लागते। आपण हे हलवून घेऊ। आणि फोडणीमध्ये मीठ टाकलंय आपण, थोडंसं टाकूया, आपण चाखून बघायचं आणि नंतर मीठ टाका। आणि याला आता चांगलं शिजवून घ्यायचं 5 ते 10 मिनिटं। आपण याची वाफ काढूया, त्यामुळे शेंगा शिजतात चांगल्या। हे असं थोडंसं झाकून ठेवायचं, त्यामुळे भाजी बाहेर येत नाही। भाजी शिजली का बघू आपण एकदा। ह्याला छानशी लालसर तरी आलेली आहे, लाल कलर आलाय भाजीला। हे बघा, हे असं बघायचं शेंग शिजले का नाहीये, पोळतं, शिजलेले आहे, हे लगेच झालं तुटलं। आणि भाजी मंद गॅसवर 10 ते 15 मिनिटं उकळून द्यायची, त्यामुळे त्यात सगळा फ्लेवर उतरतो, सगळ्या इन्ग्रेडियंटचा छान वास लागतो भाजीला। आपली भाजी रेडी झालेली आहे, आपण गॅस बंद करूया। भाजी छान तयार झालेली आहे, आपण याला वरून थोडीशी कोथिंबीर टाकू। एकदम छान वास सुटलेला आहे भाजीचा, तुम्ही ही चपाती सोबत किंवा भाकरी सोबत खाऊ शकता, एकदम मस्त लागते। आणि ही अस्सल गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा। आणि फ्रेंड्स, लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की।